नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी आपले माझ्या MPSC MES या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. मित्रांनो, या अगोदर आपले हायवे इंजिनिअरिंगवर 3 लेक्चर झाले. पहिले लेक्चर हे हायवे अलाइनमेंटवर होतं, दुसरं हायवे इंजिनिअरिंग सर्वे आणि तिसरं लेक्चर हायवे ज्योमेट्री. हायवे ज्योमेट्रिकल डिझाईन ऑफ हायवे हे अत्यंत इम्पॉर्टंट युनिट आहे MPSCच्या दृष्टिकोनातनं. आतापर्यंत MPSCवर दरवर्षी 5 ते 6 क्वेश्चन हे ज्योमेट्रिक डिझाईन या युनिटवरनं असतात. आपण मागील व्हिडिओमध्ये ज्योमेट्रिक डिझाईन या युनिटला सुरुवात केलेली आहे. मागील टॉपिकची आपण थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया. आतापर्यंत आपण बघितलंय ज्योमेट्रिक डिझाईन आणि त्याचे इम्पॉर्टन्स. ज्योमेट्रिक डिझाईनचे डेफिनेशन आहे, ज्योमेट्रिक डिझाईन डील्स विथ द डायमेन्शन्स अँड लेआउट ऑफ व्हिजिबल फीचर्स ऑफ द हायवे सच ॲज अलाइनमेंट, साईड डिस्टन्स अँड इंटरसेक्शन्स. ही ज्योमेट्रिक डिझाईनची डेफिनेशन आहे. ज्योमेट्रिक डिझाईन हे हायवेच्या डायमेन्शन्स आणि लेआउटशी डील करत असतात. त्याचे इम्पॉर्टन्स कशासाठी आहेत, एक अलाइनमेंट, साईड डिस्टन्सेस आणि इंटरसेक्शन, याच्यासाठी ज्योमेट्रिक डिझाईन हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ज्योमेट्रिक डिझाईन डील्स विथ, ज्योमेट्रिक डिझाईन करायचं म्हणजे काय, तर हे 5 पॉईंट आपण बघणार आहोत. एक क्रॉस सेक्शन इलेमेंट्स, दुसरं साईड डिस्टन्स कन्सिडरेशन, हॉरिझॉन्टल अलाइनमेंट डिटेल्स, व्हर्टिकल अलाइनमेंट डिटेल्स आणि इंटरसेक्शन इलेमेंट्स. तर फॅक्टर्स अफेक्टिंग ज्योमेट्रिकल डिझाईन, कुठले फॅक्टर्स हे ज्योमेट्रिक डिझाईनवर अफेक्ट करतात, तर टोपोग्राफी, लोकॅलिटी, ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक, डिझाईन स्पीड, एन्व्हायरमेंटल अँड अदर फॅक्टर्स, हे सर्व काल आपण डिस्कस केलेलंच आहे. तर त्यानंतर आपण ज्योमेट्रिक डिझाईनमधला जो पहिला पॉईंट आहे, सब पॉईंट आहे, क्रॉस सेक्शन इलेमेंट्स, याला सुरुवात केलेली आहे. आणि क्रॉस सेक्शन इलेमेंटमधला पहिला पॉईंट म्हणजे हायवे क्रॉस सेक्शन इलेमेंट्स. यातला पहिला पॉईंट म्हणजे पेवमेंट सरफेस कॅरेक्टरिस्टिक्स, हा आपण काल पूर्णपणे शिकलो आहोत. तर त्यात 3 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक होते, एक फ्रिक्शन, एक अनइव्हननेस आणि तिसरं लाईट रिफ्लेक्शन. फ्रिक्शनमध्ये आपण बघितलं की व्हॉट इज स्किडिंग अँड व्हॉट इज स्लीप, त्याच्यानंतर लॅटरल फ्रिक्शन म्हणजे काय, लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन म्हणजे काय, त्यानंतर लॅटरल स्किड कोइफिशियंट इज मोर दॅन ऑर इक्वल टू लॉन्जिट्युडिनल स्किड कोइफिशियंट, हे तुम्हाला मी लक्षात ठेवायला सांगितलं होतं. त्यानंतर ही व्हॅल्यू, ह्या 2 व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलं होतं की यावर नक्की प्रश्न विचारला जातो, आणि याअगोदरही MPSCवर यावर प्रश्न विचारला गेला आहे. आपण यानंतर MPSCने या टॉपिकवर विचारलेले प्रश्न पाहणारच आहोत. तर लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन कोइफिशियंट हा, याची व्हॅल्यू IRCने 0.35 to 0.04 दिली आहे स्टॉपिंग साईड डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना, आणि हॉरिझॉन्टल कर्ववर लॅटरल कोइफिशियंट फ्रिक्शन असतो 0.15. त्यानंतर पेवमेंट अनइव्हननेस बघितला होता आपण. पेवमेंट अनइव्हननेस मेजर करण्यासाठी आपण बंप इंटिग्रेटर या डिव्हाइसचा यूज करत असतो. त्याच्यात 3 व्हॅल्यू आहेत. त्याची अनइव्हननेस इंडेक्स, याची व्हॅल्यू जर 150 लेस दॅन ऑर इक्वल टू असेल 150 cm/km, देन इट इज गुड पेवमेंट, वी कॅन रन आर व्हेकल ऑन इट ॲट हाय स्पीड. जर ती 250 इक्वल असेल तर सॅटिस्फॅक्टरी आहे. स्पीड अप टू 100 km/h कॅन बी मॅनेज ऑन इट, बट इफ द अनइव्हननेस इंडेक्स इज मोर दॅन 350 cm/km, देन इट इज व्हेरी अनकम्फर्टेबल टू ड्राईव्ह इवन ॲट स्पीड ऑफ 50 km/h. त्यानंतर थर्ड पॉईंट होता लाईट रिफ्लेक्शन, आणि त्यात आपण बघितलं की लाईट रिफ्लेक्शनवर राईट व्हिजिबिलिटी डिपेंड असते, आणि व्हाईट पेवमेंट हे मोर व्हिजिबल असतात रात्री दॅन ब्लॅक पेवमेंट. आज आपण नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर. क्रॉस स्लोप म्हणजे काय, आता आज सर्वात आधी आपण क्रॉस स्लोपची डेफिनेशन बघूया. क्रॉस स्लोप ऑर कॅम्बर इज द स्लोप प्रोव्हाइडेड टू द रोड सर्फेस इन द ट्रान्सवर्स डायरेक्शन टू ड्रेन ऑफ द रेन वॉटर फ्रॉम द रोड सर्फेस. ठीक आहे, आता यात आपण कीवर्ड्स मार्क करून घेऊया. पहिलं आहे, एक आहे स्लोप, दुसरं आहे ऑन रोड सर्फेस, तिसरा ट्रान्सवर्स डायरेक्शन. द क्रॉस स्लोप ऑर कॅम्बर इज द स्लोप प्रोव्हाइडेड टू द रोड सर्फेस, म्हणजे हा स्लोप कुठे दिला जातो, रोड सर्फेसला दिला जातो. कुठल्या डायरेक्शनमध्ये दिला जातो, तर ट्रान्सवर्स डायरेक्शनमध्ये. लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स या 2 डायरेक्शन असतात. जी लॉंगेस्ट डिरेक्शन असते त्याला आपण लॉन्जिट्युडिनल म्हणतो, आणि जी शॉर्टेस्ट डिरेक्शन असते तिला आपण ट्रान्सवर्स डिरेक्शन असं म्हणतो. तुम्ही इथे बघू शकतात, सपोज हा रोड सर्फेस आहे, हा एक रोड आहे, हा रोड सर्फेस आहे. तर ही जी लॉन्ग डिरेक्शन आहे, सेंटर लाईन आपण अशी काढून घेऊया, ही जी लॉन्ग डिरेक्शन आहे याला म्हणतात लॉन्जिट्युडिनल डिरेक्शन, आणि ही जी पेवमेंटची विड्थ आहे याला म्हणतात लॅटरल किंवा ट्रान्सवर्स डिरेक्शन. सो या लॅटरल किंवा ट्रान्सवर्स डिरेक्शनला जो स्लोप प्रोव्हाइड केला गेलेला असतो त्याला आपण स्लोप, क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर ऑफ रोड असं म्हणत असतो. तर आता हा स्लोप कशासाठी प्रोव्हाइड करायचा, तर टू ड्रेन ऑफ द रेन वॉटर फ्रॉम दी रोड सर्फेस. आपल्याकडे पावसाचा पाण्याचा निचरा करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात. आपल्या घरी म्हणजे आपल्या घराच्या वर टेरेसवर आपण एका ओपन डकने ते पाणी बाहेर काढत असतो, बरोबर. पण तोच रोडचा सर्फेस जर फ्लॅट असेल,
तो अशा टाईपचा असा कर्व नसता तो जर फ्लॅट असेल तर पावसाचं येणारं पाणी त्यावर साचू शकतं आणि परिणामतः ते खाली सबग्रेडमध्ये परक्युलेट होऊ शकतं. सो ते थांबवण्यासाठी किंवा हे टाळण्यासाठी आपण ट्रान्सवर्स डिरेक्शनला एक क्रॉस स्लोप प्रोव्हाइड करत असतो आणि त्याला आपण कॅम्बर असं म्हणतो. नाऊ ड्रेनेज अँड क्विक डिस्पोजल ऑफ वॉटर फ्रॉम द पेवमेंट सर्फेस बाय प्रोव्हाइडिंग क्रॉस स्लोप इज कन्सिडर्ड इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ टू रिझन. कुठल्या दोन रिझन्ससाठी ड्रेनेज ऑफ वॉटर इम्पॉर्टंट कन्सिडर केलं जातं? तर त्यातलं पहिलं रिझन आहे टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ सर्फेस वॉटर इन टू द सब सर्फेस सॉइल थ्रू पेवमेंट. या अगोदर मी तुम्हाला जसं दाखवलं की सर्फेस जर हा फ्लॅट असेल तर त्यावर तर पेवमेंटच्या सर्फेसवर पाणी जमा होईल आणि हळूहळू ते खाली जमिनीत परक्युलेट व्हायला सुरुवात करेल, म्हणजेच कुठे तर सबसर्फेसला, पेवमेंटच्या सबसर्फेसला ते परक्युलेट होत जाईल. दुसरं रिझन टू रिमूव्ह द रेन वॉटर फ्रॉम पेवमेंट सर्फेस. ओके, क्रॉस स्लोप प्रोव्हाइड करण्याचे दोन रिझन. एक पहिलं की सर्फेसवरचं वॉटर रिमूव्ह करण्यासाठी, सर्फेसवरचं वॉटर याच्यासाठी रिमूव्ह करायचं की त्याच्यामुळे ड्रायव्हिंग सेफ होते. जर पेवमेंट हा वेट असेल, रस्ता जर ओला असेल आणि त्याच्यावर आपण हाय स्पीडने ड्राईव्ह केलं तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. तिथं स्लिपिंग किंवा स्किडिंग एक्झिस्ट करते, त्यामुळे एक सेफ्टी प्रोव्हाइड करण्यासाठी पेवमेंट हा क्लीन आणि ड्राय असणं मस्ट असतं आणि त्याच्यासाठी आपण क्रॉस स्लोप हा प्रोव्हाइड करत असतो. आणि दुसरं रिझन म्हणजे सर्फेस वॉटर हे सबग्रेड सॉइलमध्ये जाऊन पेवमेंटच्या स्टॅबिलिटीवर एफेक्ट करू नये, त्याचप्रमाणे सर्फेसची कंडिशन खराब होऊ नये आणि लाईफ ऑफ पेवमेंटवर त्याचा एफेक्ट होऊ नये यासाठी आपण क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर प्रोव्हाइड करत असतो. आता पुढं फॅक्टर्स, विच फॅक्टर्स एफेक्ट ऑन दी क्रॉस स्लोप. त्यात पहिलं आहे द टाईप ऑफ पेवमेंट सर्फेस. ओके, पेवमेंट सर्फेसवर क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर हा डिपेंड असतो. जर पेवमेंटचा सर्फेस हा इम्परवियस असेल, म्हणजेच तो बिटुमिनस मटेरियलचा असेल किंवा कॉन्क्रीटचा असेल, तर अशा वेळेला कॅम्बर जो प्रोव्हाइड केला जातो तो मिनिमम असतो. पण जर सर्फेस हा अर्थ पेवमेंटचा असेल किंवा वॉटर मॅकेडम असेल, तर अशा वेळेला क्रॉस स्लोपची व्हॅल्यू जी असते ती जास्त असते. सो टाईप ऑफ पेमेंट सर्फेस, टाईप ऑफ पेमेंट सर्फेसवर क्रॉस स्लोप कसा डिपेंड असतो हे आपण बघितलं आहे. कारण की अर्थचा रोड जर असेल तर तिथं परविसिटी जास्त असते, म्हणजे पाणी तिथे मोठ्या प्रमाणात खाली परक्युलेट होऊ शकतं. परिणामी पेमेंटची जे सबग्रेड असतो त्यावर त्याचा एफेक्ट होतो आणि लाईफ ऑफ पेमेंट रिड्यूस होतं. सो हे अवॉइड करण्यासाठी आपण अर्थ पेमेंट जे असतं त्याच्यावर कॅम्बरची व्हॅल्यू ही जास्त ठेवतो किंवा स्टीप क्रॉस स्लोप आपण प्रोव्हाइड करतो, जेणेकरून पाऊस पडला की त्याचा लगेच त्या पाण्याचा लगेच निचरा होईल. सेकंड आहे द अमाऊंट ऑफ रेनफॉल. ज्या भागामध्ये रेनफॉल हा जास्त असेल तिथे आपण ऑब्व्हियस आहे की स्लोप कसा असणार आहे, स्टीप आहे. मोर रेनफॉल स्टीपर स्लोप. आणि ज्या भागामध्ये रेनफॉल हा कमी असणार आहे तिथं कसा एक जेंटल स्लोप असणार आहे. अल्टिमेटली आपलं एम काय आहे की पावसाचं जे पाणी रस्त्याच्या सर्फेसवर येणार आहे ते योग्य रीतीने त्याचा ड्रेनेज करणे हा आपला अल्टिमेट गोल आहे. तर त्याच्यावरनं आपल्याला समजतं की ज्या एरियामध्ये पाऊस जास्त आहे तिकडे आपल्याला स्टीपर स्लोप द्यावा लागेल की जेणेकरून पावसाचं पाणी हे फटाफट रस्त्याच्या सर्फेसवरनं निघून जाईल आणि ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे कमी आहे तिथं आपण जेंटल स्लोप प्रोव्हाइड करू शकतो. पुढे स्टीप स्लोप का नाही द्यायचा. Why to avoid steep cross slope? Steep cross slope का अवॉइड करायचं? तर त्यातलं सर्वात पहिलं रिझन आहे ट्रान्सवर्स टिल्ट ऑफ व्हेकल्स कॉज अनकम्फर्टेबल साईड थ्रस्ट. याचा अर्थ काय? आता सर्वात पहिले ट्रान्सवर्स टिल्ट ऑफ व्हेकल म्हणजे काय? तर बघा, सपोज हा पेवमेंटचा क्रॉस स्लोप आहे तो असा आहे आणि सेम दुसरा पेवमेंट आहे त्याला आपण असा क्रॉस स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे. तर ज्या वेळेला व्हेकल इथं असणार आहे तेव्हा त्याचे व्हील्स हे असे असतील. ओके, पण जेव्हा इथे आपण व्हेकल कन्सिडर केली तर त्याचे व्हील्स हे असे असतील. सो तुम्ही इथं बघू शकतात की हे व्हेकल जे आहे ते जे ट्रान्सवर्स डिरेक्शन आहे पेमेंटची, ते ट्रान्सवर्स डिरेक्शनला थोड्या प्रमाणात असं टिल्ट झालं आहे आणि तेच या ट्रान्सवर्स डिरेक्शनला स्ट्रेट आहे. स्ट्रेट आहे म्हणण्यापेक्षा त्याचा जो टिल्टचा प्रपोर्शन आहे तो या पेमेंटच्या कम्पेअरला
खूप कमी आहे. त्यामुळे इथली व्हेकल जी आहे ती ट्रान्सवर्स थ्रस्ट जो असतो तो फील करणार नाही, पण इथली व्हेकल जी आहे ती तो कंटिन्युअसली फील करत राहील आणि त्यामुळे काय होईल, अनकम्फर्टेबल होईल ड्रायव्हरला. सो पहिलं रिझन आहे, ट्रान्सवर टिल्ट ऑफ व्हेकल कॉजेस अनकम्फर्टेबल साईड थ्रस्ट. दुसरं रिझन काय, डिस्कम्फर्ट कॉजिंग थ्रो ऑफ व्हेकल वेन क्रॉसिंग द क्राउन ड्युरिंग ओव्हरटेकिंग ऑपरेशन. यात पॉईंट्स कीवर्ड्स कोणते आहेत, एक डिस्कम्फर्ट कॉजिंग थ्रो आणि क्रॉसिंग दी क्राउन. बघा आता हा असा मी तुम्हाला एक टॉप व्ह्यू दाखवते, आधी पेवमेंट आहे ही त्याची सेंटर लाईन, इथे एक व्हेकल आहे, इथं दुसरी व्हेकल आहे आणि या व्हेकलला, या ए व्हेकलला बी व्हेकलला ओव्हरटेक करून पुढे जायचं आहे. तर त्याला पुढे जाण्यासाठी ऑब्वियस आहे हा पाथ कन्सिडर करावा लागणार आहे. त्याला तो जेव्हा ह्या पाथवरून जातो आहे तो तेव्हा एक आणि दोन या दोन ठिकाणी सेंटर लाईन ही क्रॉस करतो आहे. समजा आता पहिल्या पेमेंटचा स्लोप हा असा आहे, तेव्हा तो जेव्हा सेंटर लाईन क्रॉस करेल तेव्हा त्याला असा जर्क बसणार नाही किंवा त्याला एक कम्फर्टनेस असेल तेव्हा डिस्कम्फर्ट होणार नाही. पण तेच जर त्याची क्रॉस स्लोप असा असेल आणि ही सेंटर लाईन असेल तर त्यावेळेला जेव्हा तो ह्या दोन ठिकाणी सेंटर लाईन क्रॉस करेल तेव्हा त्याला इथं डिस्कम्फर्ट होईल, कारण की इकडे स्लोप कसा आहे, स्टीपर आहे. सो डिस्कम्फर्ट कॉजिंग थ्रो ऑफ व्हेकल, मग अशा वेळेला काय होऊ शकतं की त्याची जी व्हेकल आहे ती बाहेरच्या बाजूला फेकली जाऊ शकते किंवा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो हे अवॉइड करण्यासाठी आपण स्टीप स्लोप देत नाही. थर्ड पॉईंट आहे, फॉर्मेशन ऑफ क्रॉस रूट्स ड्यू टू रॅपिड फ्लो ऑफ वॉटर. तुम्हाला या इमेजमध्ये दिसत असेल की क्रॉस रूट कसे असतात, तुम्ही बघू शकतात की पावसाच्या पाण्यामुळे इकडे डिप्स तयार झालेले आहेत रोडवर आणि त्याच्यामुळे काय होतं, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि डिस्कम्फर्ट असतो. आपला हायवे डिझाईनचा अल्टिमेट गोल हाच आहे सेफ्टी. सो सेफ्टी कॉम्प्रोमाइज होतं या ठिकाणी, म्हणून हे अवॉइड करण्यासाठी आपण स्टीप स्लोप देत नाही. नेक्स्ट एक पॉईंट असा आहे अजून की मोस्ट ऑफ द व्हेकल असतात, मोस्ट ऑफ द ड्रायव्हर म्हणूया किंवा व्हेकल, मोस्ट ऑफ द ड्रायव्हर हॅव टेंडन्सी टू ड्राईव्ह ॲट सेंटर लाईन. ओके, तर यामुळे काय होतं, कंटिन्युअसली अशा सेंटर लाईनवर ड्राईव्ह केल्यामुळे इथे स्ट्रेसेस तयार होतात आणि ते पेवमेंटच्या सर्फेसला अफेक्ट करतात. त्याचप्रमाणे मेटालिक व्हेकल असलेल्या, मेटालिक व्हील असलेल्या आपण गाड्या कन्सिडर करूया. ओके, म्हणजे बैलगाडी असेल, बैलगाडीचे व्हील्स कसे असतात, हे मेटलचे असतात. तर त्याच्यामुळे ही जी सेंटर लाईन असते, जी जेव्हा आपण स्टीप स्लोप देत असतो तेव्हा ही जी सेंटर लाईन असते ही त्या मेटालिक टायर्समुळे अफेक्ट होते. आणि म्हणजे मी सांगितलं तुम्हाला जे रूट्स होतात ते असे फॉर्म होतात, इथं तो सारखा कंटिन्युअसली प्रेशर येऊन इथे असे रूट्स तयार होतात. हे अवॉइड करण्यासाठी आपण क्रॉस स्लोप हा जास्त स्टीप देत नाहीत. आता शेप ऑफ क्रॉस स्लोप, शेप ऑफ क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर, इथं तीन टाईपचे शेप आपण पाहू शकतो. पहिला आहे पॅराबोलिक शेप, पॅराबोलिक किंवा इलिप्टिकल. दुसरा आहे स्ट्रेट शेप आणि तिसरा आहे पॅराबोलिक स्ट्रेट शेप, कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेट अँड पॅराबोलिक शेप. पॅराबोलिकमध्ये कसं आहे, पेवमेंटचा सर्फेस जो आहे तो पॅराबोलिक किंवा इलिप्टिकल शेपचा आहे. इथं तुम्ही बघू शकतात हा, ही वाय डायरेक्शन आहे आणि ही एक्स डायरेक्शन आहे. सो एवढ्या एक्स डायरेक्शनसाठी त्याचा स्लोप आहे वाय. सो आपण त्याचा स्लोप कसा लिहू शकतो, वाय इन एक्स, म्हणजे एक्स मीटर किंवा एक्स मीटर एवढं डिस्टन्स, हॉरिझॉन्टल डिस्टन्स तेव्हा व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे वाय. तर हा त्याचा स्लोप झाला आहे. पॅराबोलिक आणि इलिप्टिकल शेप जे असतात ते मोस्टली फास्ट ड्रिव्हन व्हेकलसाठी प्रोव्हाइड केले जातात, कारण की फास्ट ड्रिव्हन व्हेकल ज्या असतात त्या ऑफनली म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम ओव्हरटेकिंग ऑपरेशन करत असतात. मग अशा वेळेला जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की ओव्हरटेकच्या वेळेला आपल्याला सेंटर लाईन क्रॉस करावी लागते आणि स्टीप स्लोप जर असेल तर गाडी काय असते, ओव्हरथ्रो होऊ शकते. सो हे अवॉइड करण्यासाठी फास्ट मूव्हिंग व्हेकलसाठी पॅराबोलिक किंवा इलिप्टिकल शेप असलेला कॅम्बर हा प्रोव्हाइड केलेला असतो रोड्सवर. दुसरा आहे स्ट्रेट शेप. स्ट्रेट शेपमध्ये तुम्ही बघू शकतात की डब्ल्यू एवढी विड्थ आहे, डब्ल्यू एवढ्या विड्थसाठी हे 2n एवढी त्याची लेंथ आहे, म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स
हे आहे आणि हॉरिझॉन्टल एवढं आहे. तुम्ही इथं बघू शकता अगदी स्टीप असा स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे. पॅरोबोलिक किंवा इलिप्टिकल शेपमध्ये कसं असतं, हा थोडा पोर्शन हा असा इलिप्टिकल किंवा क्रॉस असतो आणि तो नंतर म्हणजे हा एवढा पोर्शन थोडा फ्लॅट असतो आणि तो नंतर स्ट्रेट होत जातो. आणि तिसरं कॉम्बिनेशन आहे, तिसरं आता थर्ड टाईप आहे, कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेट अँड पॅराबोलिक. आपण इथं बघू शकतो की सेंटरचा हा जो एवढा पोर्शन आहे तो पॅराबोलिक असतो, पॅराबोलिक किंवा इलिप्टिकल असतो आणि तो नंतर इकडे स्ट्रेट होत जातो. मधला पोर्शन पॅराबोलिक आणि इकडचा स्ट्रेट, याला म्हणतात कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेट अँड पॅराबोलिक. आता आपण पाहूया IRC ने वेगवेगळ्या रोड पेवमेंटसाठी जे कॅम्बरचे रेंज दिलेली आहे ती आता आपण बघूया. तर इथं रेंज कशी व्हॅरी झाली आहे, तर लो रेनफॉल आणि फ्लॅट सरफेस असलेल्या एरियापासनं तर हाय रेनफॉल आणि स्टीप स्लोप असलेल्या एरियापर्यंत. तर पहिले आपण टाईप ऑफ सर्वेस सरफेस बघूया. पहिलं आहे सिमेंट काँक्रीट अँड हाय टाईप बिटुमेन. आता मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं आहे की सिमेंट काँक्रीट आणि हाय बिटुमेन्स जे असतात ते कसे असतात, इम्परवियस असतात. त्याच्यामुळे इथं जो स्लोप असणार आहे तो कसा असणार आहे, तो वॉटर बाउंड मॅकेडम किंवा अर्थ यांच्यापेक्षा कमी असणार आहे. तर हेवी रेनफॉल आणि स्टीप क्रॉस स्लोप पासनं तर लाईट रेनफॉल आणि फ्लॅट टेरेन अशा असं ही रेंज इथं दिलेली आहे. तर सिमेंट काँक्रीट अँड हाय टाईप बिटुमेनसाठी ते आहे 1 in 50 म्हणजे 2%. आता 1 in 50 म्हणजे काय, तर 1 in 50 म्हणजे हा पेवमेंट आहे, ठीक आहे. पेवमेंटची विड्थ ही जर 50 meters असेल तर हा जो व्हर्टिकल डिस्टन्स आहे हा 1 meter असणार आहे. याला आपण क्राउन ऑफ पेवमेंट म्हणतो. जर ही एवढी विड्थ, एवढी हॉरिझॉन्टल विड्थ ही 50 meters, ही 50 meters, तर ही 50 meters, ओके. एवढी हॉरिझॉन्टल विड्थ ही जर 50 meters असणार आहे तर तो व्हर्टिकली किती उचलला गेलेला असेल, तर 1 meter, त्याला म्हणतो आपण 1 in 50. हा झाला स्लोप, याला आपण काय म्हणतो, क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर. 50 तर काय दाखवतंय, हॉरिझॉन्टल डायमेन्शन, आणि 1 काय दाखवतोय, व्हर्टिकल डायमेन्शन. प्रत्येक 50 meters क्राउन हा किती वर केला जाईल सरफेसपासनं, 1 meter. सपोज आता हीच विड्थ जर 100 असेल, 100 meters असेल, हे 100, हे 100, तर क्राउन किती वर उचलला गेलेला असेल, 2 meters, ओके. म्हणजे पुन्हा याचा स्लोप किती असणार आहे, 1 in 50. तर हेवी एरिया हेवी रेनफॉलसाठी तो असतो 1 in 50 आणि पर्सेंटेजमध्ये काय असणार आहे, तो 2%. आणि लाईट रेनफॉल एरिया आणि लाईट रेनफॉल एरियासाठी असणार आहे 1 in 60. इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज इट इज 1.7%. पुढचं आहे थिन बिटुमिनस सरफेस. थिन बिटुमिनस काँक्रीट सरफेसपेक्षा आता बिटुमिनस सरफेस हा कसा असणार आहे, थोडा परवियस असणार आहे. म्हणजे काँक्रीट सरफेसवरनं पाणी जे खाली जातं, परकोलेट होतं, त्याचं प्रमाण हे बिटुमिनस सरफेसपेक्षा कमी असतं आणि तेच बिटुमिनस सरफेसमध्ये काँक्रीटपेक्षा जास्त असतं. आता जर बिटुमिनस सरफेसमध्ये पाणी परकोलेट होण्याचं प्रमाण हे सिमेंट काँक्रीटपेक्षा जास्त आहे, तर इथं स्लोप कसा असणार आहे, इथं स्लोप देखील सिमेंट काँक्रीटपेक्षा जास्त असणार आहे. तर तो स्लोप किती आहे, 1 in 40, म्हणजे 2.5%. तुम्ही ह्या 1 in 50, 1 in 40 या आकड्यांवरनं कमी जास्तमध्ये कन्फ्यूज होऊ नका. 1 in 40 म्हणजे काय, 1 in 40 म्हणजे 40 meters 40 meters हॉरिझॉन्टल तेव्हा 1 meter व्हर्टिकल, आणि तो अगोदर किती होता, 50 meters हॉरिझॉन्टलसाठी 1 meter व्हर्टिकल. तर तुम्ही इथं बघू शकतात हा स्लोप कसा आहे, याच्यापेक्षा स्टीप आहे, ठीक आहे. हे झालं हेवी रेनफॉल एरियामध्ये. लाईट रेनफॉल एरियामध्ये ते असतं 1 in 50, म्हणजे 2%. थर्ड टाईप आहे वॉटर बाउंड मॅकेडम रोड किंवा ग्रॅव्हल पेवमेंट. आता हे कसं आहे, आता हे बिटुमिनसपेक्षा जास्त परिवेश असणार, त्याच्यामुळे यांचा स्लोप हा याच्यापेक्षा जास्त असणार. तो किती आहे, 1 in 33, त्याला आपण किती म्हणतोय, इन पर्सेंटेज 3%. आणि लाईट रेनफॉल एरियासाठी तो आहे 1 in 40, म्हणजेच 2.5%. आणि लास्ट टाईप आहे अर्थ पेवमेंट. आता अर्थ सरफेस पेमेंट जे आहे तिथं
स्लोप जो असणार आहे तो सर्वात जास्त असणार आहे, तर तो किती आहे 1:25 म्हणजे किती 4%, आणि लाईट रेनफॉल एरियासाठी 1:33 म्हणजे 3%. तुम्ही ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या लर्न करण्याचा प्रयत्न करायचा. ह्या व्हॅल्यू जरी नाही लर्न झाल्या तरी एक सिक्वेन्स आपल्याला माहीत असायला हवा की असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायला येतात, त्याच्यामुळे आपल्याला एक सिक्वेन्स माहीत असायला हवा की सर्वात जास्त स्लोप कुठे प्रोव्हाइड करतात आणि सर्वात कमी कुठे प्रोव्हाइड करतात. ओके, त्यानंतर लास्ट पॉईंट आहे, द क्रॉस स्लोप ऑफ शोल्डर्स शुड बी 0.5% स्टीपर दॅन द क्रॉस स्लोप ऑफ ॲडजॉइनिंग पेवमेंट. आता तुम्हाला रोडचा शोल्डर म्हणजे आपण बघतो, आपण जेव्हा एखादी वेळेला रस्त्याने जात असतो तेव्हा हा असा आपला पेवमेंट आहे. ओके, ही सेंटर लाईन तुम्ही क्लिपमध्ये बघू शकतात, मधली सेंटर लाईन आहे, आजूबाजूला दोन लाईन, आणि ही जी रिकामी जागा इकडची याला आपण म्हणतो शोल्डर. हे मोस्टली गाड्या रेस्ट करण्यासाठी प्रोव्हाइड केलेलं असतं. तर हे जे शोल्डरचा स्लोप जो आहे तो या पेवमेंटच्या स्लोपपेक्षा 0.5%ने जास्त असावा. ठीक आहे, सब्जेक्टेड टू अ मिनिमम ऑफ 3% म्हणजे पेवमेंटचा सरफेस जो असतो त्याच्यामध्ये 0.5% ॲड केले की आपल्याला शोल्डरचा स्लोप मिळतो, परंतु तो ॲटलीस्ट 3% तरी असलाच पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू असते 5%. तुम्ही शोल्डरची व्हॅल्यू लक्षात ठेवू शकतात, मिनिमम 3% आणि मॅक्झिमम किती 5%. कशासाठी? अर्थ शोल्डर 5%. ठीक आहे, तर इथे आपलं क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर हे युनिट संपलेलं आहे. आपण बघू शकता ज्योमेट्रिक डिझाईनमधला जो पहिला पॉईंट आहे क्रॉस सेक्शन एलिमेंट्स, यातले आपण दोन टाईप बघितलेले आहे. एक पहिलं पेवमेंट सर्फेस कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसरं क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर. आता आपण MPSC ने लास्ट इयरला विचारलेले प्रश्न बघूया. हायवे अलाइनमेंट आणि हायवे इंजिनिअरिंग सर्वे हे जे दोन आपले व्हिडिओ या अगोदर आले आहेत त्याच्यावरील क्वेश्चन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण पेवमेंट सर्फेस कॅरेक्टरिस्टिक्स आणि हायवे कॅम्बर याच्यावर मागील वर्षी MPSC ने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. तर 2012 साली MPSC ने विचारलेला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यूज इज रिकमेंडेड बाय IRC ॲज लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन कोइफिशियंट फॉर कॅल्क्युलेशन ऑफ द स्टॉपिंग साईड डिस्टन्स. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे 0.05 to 0.1, दुसरा ऑप्शन आहे 0.15 to 0.2, तिसरा ऑप्शन आहे 0.25 to 0.30, आणि चौथा ऑप्शन आहे 0.35 to 0.40. सो आता ज्या वेळेला आपण पेवमेंट सर्फेस कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या त्यातला आपण इथे बघू शकतात तुम्ही, पेवमेंट सर्फेस कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या त्यात त्याच्यातला आपण फ्रिक्शन हा पॉईंट जेव्हा आपण शिकलो तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, फॉर कॅल्क्युलेटिंग स्टॉपिंग साईड डिस्टन्स द लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन कोइफिशियंट 0.35 to 0.4 बाय IRC. दिलेल्या ऑप्शनमधनं ऑप्शन नंबर 4 0.35 to 0.40 हे या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे. पुढे पुन्हा 2012 मध्येच हा प्रश्न विचारला गेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स रिप्रेझेंट क्रॉस स्लोप प्रोव्हाइडेड टू द रोड सर्फेस टू ड्रेन ऑफ द रेन वॉटर. आपण आता शिकलो आहे तरी आपण बघू, ऑप्शन्स आहेत पहिला शोल्डर, दुसरा कॅम्बर, तिसरा कर्ब आणि चौथा ड्रेन. तर बघा, क्रॉस स्लोपची डेफिनेशन बघूया. क्रॉस स्लोप ऑर कॅम्बर इज द स्लोप प्रोव्हाइडेड टू द रोड सर्फेस इन द ट्रान्सवर्स डिरेक्शन टू ड्रेन ऑफ द रेन वॉटर फ्रॉम द रोड सर्फेस. मी तुम्हाला जे कीवर्ड्स मार्क्स करून दिलेले आहेत त्यावरून तुम्ही याचं आन्सर निश्चितच देऊ शकता. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, कॅम्बर. पुढील प्रश्न हा 2018 साली विचारला गेला आहे, IRC रिकमेंडेड परसेंटेज व्हॅल्यूज ऑफ कॅम्बर फॉर डिफरंट टाईप्स ऑफ रोड सर्फेस कॅन बी अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द फॉलोइंग रोड्स. पहिला ऑप्शन आहे वॉटर बाउंड मॅकेडम रोड, थीन बिट्युमिनस सर्फेस रोड, सिमेंट कॉन्क्रीट रोड, अर्थ रोड. आता आपण याचे ऑप्शन बघूया. पहिला ऑप्शन आहे DBCA, दुसरा ऑप्शन आहे CABD, तिसरा ऑप्शन आहे DABC आणि चौथा ऑप्शन आहे CBAD. काय प्रश्न विचारला आहे, IRC रिकमेंडेड परसेंटेज व्हॅल्यू ऑफ कॅम्बर, कॅम्बरच्या ज्या व्हॅल्यू आहेत डिफरंट टाईप ऑफ रोड सर्फेससाठीच्या त्या आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणजे सर्वात जास्त स्लोप जो असेल तो सर्वात आधी येणार. तर बघा, आपण आताच बघितलं आहे, हे मी तुम्हाला म्हटले पण होते की हे लर्न करून ठेवा म्हणून. तर बघा, टाईप्स ऑफ रोड सर्फेस इकडे दिलेलं आहे आणि इकडे रेंज ऑफ कॅम्बर आहे. परसेंटेजनुसार जर आपण इथं बघितलं तर सर्वात जास्त कॅम्बर कुठे प्रोव्हाइड होतो तर अर्थ सर्फेसमध्ये, त्यानंतर वॉटर बाउंड मॅकेडम किंवा ग्रॅव्हल पेवमेंटमध्ये, त्यानंतर थीन बिटुमिनस सर्फेसमध्ये, आणि सर्वात कमी कॅम्बर हा प्रोव्हाइड होतो सिमेंट कॉन्क्रीट किंवा हाय टाईप बिटुमिनसमध्ये. तर याच्यावरनं आन्सर, तर आपण ऑप्शन जर बघितले तर सर्वात आधी येईल डी अर्थ रोड, त्याच्यानंतर येईल वॉटर बाउंड मॅकेडम रोड म्हणजे ए,
त्याच्यानंतर येईल थिन बिट्युमिनस रोड सरफेस म्हणजेच बी, आणि त्याच्यानंतर येईल सिमेंट कॉन्क्रीट रोड म्हणजेच सी. सो ऑप्शन नंबर 3 डी ए बी सी हे या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे. सो मित्रांनो, आतापर्यंत आपण हायवे अलाइनमेंट, हायवे इंजिनिअरिंग सर्वे, जॉमेट्रिक डिझाईन हे शिकत आलो आहोत. त्याच्यावरील आपण एम पी एस सीने लास्ट इयरला विचारलेले क्वेश्चनही बघितलेले आहे. आपण ही सिरीज अशीच पुढे कंटिन्यू करणार आहोत, तर त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे, त्याप्रमाणे तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकतात, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. थँक्यू.